उभ्या कापसामध्ये जर गवती प्रमाण हे जास्त आहे आणि पसरळपानाची गोल पानाची तण पण जास्त आहेत तर अशा वेळेस आपल्याला काही वेगळी तणनाशकं मारावी लागतात काही तणनाशकामुळं कापसामधील फक्त गवती तणाचं नियंत्रण होतं आणि काही तणनाशकामुळं गोल पानाचं गोल पानाची जी आहेत त्यांचं नियंत्रण होत असतं परंतु हे गोल पानाची तणं त्याचबरोबर गवती पानाची तणं ही एकत्रित नाश करण्यासाठी त्याचं नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये तीन प्रकारचे सक्रिय घटक आहेत आणि या तीन प्रकारच्या सक्रिय घटकापासून वेगवेगळ्या कंपनीनं आपल्या वेगवेगळ्या व्यापारी नावानं तणनाशकं मार्केटमध्ये आणलेल्या आहेत फक्त व्यापारी नावं ते जी वेगवेगळी आहेत मात्र सक्रिय घटक मात्र त्यामध्ये तोच असो तोच असतो नाव त्यामुळे आपल्या भागामध्ये जे चालतात किंवा आपल्याला जे ते परिणाम चांगले दिसतात ते मार्केटमधून शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे पहिला जो सक्रिय घटक आहे तो एक संयुक्त तणनाशक आहे म्हणजे याच्यामध्ये दोन सक्रिय घटक एकत्रित केलेले आहेत पायरेथिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक क्विझॅलोफॉप इथाईल चार टक्के एम ई सी हे संयुक्त तणनाशक आहे आपल्याला माहिती आहे की आपण पहिला आपल्या मार्केटमध्ये पायरेथिओबॅक सोडियम दहा टक्के या या सक्रिय घटकापासून बनवलेले म हिटवीड विडगो फोर टे फोर डेम अशी तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि क्युझलऑफ इथाईल सहा टक्के यापासून या सक्रिय या घटकापासून बनवलेली टरगरगा सुपर हक हकामा बिल्डर ही तणनाशकं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत परंतु आता ह्या दोन्ही सक्रिय घटक एकत्रित केल्यामुळं त्या सक्रिय घटकाचं म्हणजे पारेथ्योबॅक सोडियम अधिक क्युझलऑफ इथाईल यापासून या हो सक्रिय या या घटकापासून गोदरेज कंपनीनं हिटविड मॅक्स दानू कंप कम्प कंपनीनं डोजो मॅक्स बायर कंपनीनं घासा आणि इन्सेक्टसाइड इंडिया लिमिटेडनं मास्टर ट्रो आणि त्याचबरोबर भारत सर्टिज कंपनीनं विदाऊट सुपर तन्नाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे हे व्यापारी व्यापारीनावं जरी वेगळे असले तरी त्यातला सगळे घटक एकच आहे आणि हे पण निवडक तणनाशक आहे म्हणजे याला याचा फवारल्यानंतर कापसावर कुठला विपरीत परिणाम नाही हे कापूस आणि तण उगवल्यानंतर मारायचं तणनाशक आहे आणि यापासून बहुतांश रुंद पानाची तणं आणि गवती तणं याचं नियंत्रण होतं हे जे तणनाशक आहे साधा कोर रोडवर कापूस आहे तर ते का लागवड केल्यानंतर साधारणतः दोन झिरो ते तीन दिवसामध्ये म्हणजे जास्तीत जास्त बहात्तर तासामध्ये लागवडीनंतर हे मारायचं असतं आणि जर समजा बागायत कापूस असेल तर तुम्ही नंतरसुद्धा ते मारू शकता पंचवीस ते तीस दिवसाने मारू शकता म्हणजे पाऊस पडल्यानंतर किंवा इरिगेशन सिंचन देऊन ते तुम्ही मारू शकता त्या तणनाशकामुळं कापसाला इजा होत नाही आणि कापसाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेमध्ये हे तणनाशक आपल्याला काळजीपूर्वक काळजी घेऊन मारावं लागतं हे तणनाशक मार मारल्यानंतर का या पिकावरील त्याचे अंश निघून जाण्यासाठी साधारणतः एकशे साठ दिवसाचा कालावधी लागत असतो आणि पोकळी बटुआ वागणखी कोंबडा अशी द्विदल वनस्पतीची तणं आणि बाकीची तणं पण आम्हाला नियंत्रित होतात मार्केटमध्ये हे पाचशे मिलीमध्ये एक लिटरच्या पॅकमध्ये उपलब्ध आहे आणि साधारणतः दीड दीड हजारच्या जवळपास प्रति लिटरप्रमाणे मार्केटमध्ये ते मिळतं आणि दुसरा जो सक्रिय घटक आहे ग्लोफोसिनेट अमोनियम पंधरा टक्के एस एल नावापासून या सक्रिय घटकापासून काही तणनाशक बनवलेले आहेत आणि ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के एस एल या सक्रिय घटकापासून काही औषधं तणनाशक बनवलेले आहेत म्हणजे सक्रिय घटक एकच आहे परंतु त्यातलं जे रसायनाचं प्रमाण आहे ते थोडं कमी जास्त आहे एकामध्ये पंधरा टक्के आहे आणि एकामध्ये साडे टक्के आहे तर जे ग्लुफोसिनेट अमोनियम पंधरा टक्के एश एलपासून सक्रिय घटकापासून बी एस एफ कंपनीनं बास्ता हो, हे तनाशक मार्केटमध्ये आणलेलं आहे ग्लोफोसिनेट अमोनियम साडे तेरा टक्के या सक्रिय घटकापासून यू पी एल कंपनीचं स्वीप पॉवर आणि स्वॅल कंपनीचं फिरिओ हे मार्केटमध्ये उपलब्ध आहे दोन्ही तन्नाशकं पीक उग तण उगवल्यानंतर कापूस उगवल्यानंतर मारायची तणनाशक आहेत आणि हे संपर्क म्हणजे कॉन्ट्रॅक्ट हरबी आहेत आणि दोन्हीही ही नॉन सलेक्टिव म्हणजे जे जे हिरवं दिसेल पीक असो वगैरे तण ते यामुळं मारलं जातं म्हणजे त्यामुळं कापसामध्ये करताना याची थोडी काळजी घेणं गरजेचं आहे आणि हे जे दोन्ही सक्रिय घटकं जे आहेत ते कापूस आणि चहाचे मळे यामध्ये फवारण्यासाठी याची शिफारस केलेली आहे हा ग्लुकोसिनेट अमोनियम हा जो सक्रिय घटक आहे हा फार जुना मॉलिक्यूल आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हा मार्केटमध्ये आला आणि अनेक देशामध्ये अनेक पिकासाठी आणि ऐंशीपेक्षा जास्त तणावर परिणाम करणारं असं हे मॉलिकुल आहे त्याला त्यामुळं त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम हर्बी असं म्हटलं जातं या दोन्ही घटकामुळं जी वार्षिक आणि बहुवार्षिक जी तणं आहेत त्यामध्ये रुंदपानाचे असतील किंवा गवती तण असतील याचं नियंत्रण यामध्ये होतं आणि कॉन्ट्रॅक्ट ॲक्शन असल्यामुळे संपर्क तणनाशक असल्यामुळं जे न आ, इतर नॉन सलेक्टिव तन्नाशकं आहेत उदाहरणार्थ हार्बीस ग्लाफसेड त्यापे त्यापेक्षा हे तणनाशक फवारण्यास थोडं सुर सुरक्षित आहे याचं कारण म्हणजे ग्लाफॉसेड जर मारलं तर तुम्हाला तिथं पीक कोणतं चालत नाही किंवा होळ होळ लावून मारावं लागतं पिकावर ओढलं तर ते पानं जळतात आणि हे आंतरप्रवाह आहे ग्लाफ हॉसेड परंतु हे जे ग्ला ग्लुफोसिनेट अमोनिया आहे हे संपर्क तणनाशक असामुळं जिथं मारलं तिथंच ते काम करतं त्यामुळे ते सुरक्षित समजलं जातं आणि जे तण पारंपरिक जी तणनाशकं आहेत ग्लाफोसिट बाकीची तर जी, जी मारलं मा त्यामध्ये रेस्टर्स निर्माण झालेला आहे प्रतिकार निर्माण झालेला आहे ते मरत नाहीत अशा तणांचा नाण्याट करण्याचं काम हे बास्ता म्हणजे ग्लुफोसिनेट अमोनियम आणि स्वीप पावर फेरीव हे हो करत असतात म्हणजे हराळी लवाळा मकडा ही तणनाशकं बऱ्याचदा इतर तणनाशकामुळं जात नाहीत परंतु या ग्लुकोजनेट अमोनियामुळं ते जातात आणि हे केव्हा फवारायचं तर जेव्हा तणांची उंची म्हणजे गवती तण असतात ते चार ते सहा इंचा उंचीचे असतात तेव्हा हे मारायचे गोल पानाचे तण आहेत हे सक्रिय वाढीच्या तणा वाढीच्या अवस्थेमध्ये असणं गरजेचं आहे आणि हे तणनाशक दोन्ही मारल्यानंतर साधारणतः सहा तास पाऊस आला नाही पाहिजे म्हणजे ते धुवून जात नाही कारण हे स्पर्शजन्य तणनाशक आहे आणि हे तणनाशक मारल्यानंतर ते पानाद्वारे किंवा हिरव्या भागाद्वारे लगेच ते शोषलं जातं आणि पानामधील अन्न निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती बाधित होते त्याचबरोबर पानाच्या पेशीमध्ये अमोनियाचं प्रमाण सातत सातत वाढत जातं आणि ते फायटोटॉक्सिस म्हणजे विषारी असल्यामुळं त्या पेशीची जी मर आहे ती होत जाते आणि प्रकाश संश्लेषण पण होत नाही अनुनिर्मिती होत नाही बहात्तर तासामध्ये आपल्याला तण तन, तणामध्ये टिपके टिपके असे वाढलेले तुम्हाला दिसून येतात त्याला आपण म इंग्रजीमध्ये नेक्रोसिस म्हणतो त्या तणाची वाढ खुंटते आणि एक ते दोन आठवड्यामध्ये या तणांचा पूर्णपणे ते तण आहे ते वाळून जातात वातावरणामध्ये जर आर्द्रता जास्त असेल तर परिणामकारकता आणखी वाढते त्याचबरोबर स्वच्छ सूर्यप्रकाश असेल तापमान थोडं जास्त असेल त्यावेळेससुद्धा या तणनाशकाची जी कार्यक्षमता आहे ती वाढलेली दिसून येते पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेमध्ये हे काही काळजी घेऊन आपण त्यामध्ये मारू शकतो ग्लुफोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पन्नास टक्के याची जी अर्धा लिटरची बाटली आहे जी सा एक लिटरची जी, जी बाटली फर, आहे साधारणतः पाचशे रुपयापर्यंत मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये किमतीमध्ये थोडाफार फरक होऊ शकतो आणि जी ग्लुफोसिनेट अमोनिया पंधरा टक्के जे आहे त्याची एक लिटरची बाटली साधारणतः साडेआठशे नऊशे रुपयापर्यंत बाजारामध्ये मिळू शकते आणि हे तर नाशक मार मारल्यानंतर ना पिकावरील अंश जाण्यासाठी साधारणतः शहाऐंशी शहाण्णव दिवस त्याला लागतात आणि याचा जो ग्लुफोसिनेट तेरा पॉईंट पाच टक्के हे जे औषध तणनाशक आहे एका एकरला एक लिटर पुरेसं होतं साधारणतः पंधरा लिटरचा जर फवार असेल आपला तर त्यामध्ये एकशे पन्नास मिली तणनाशक घ्या त्यामध्ये घ्यायचं असतं आणि साधारणतः एकरी दोनशे लिटर पाण्यामधून हे तणनाशक आपल्याला मारायचं असतं आणि जे ग्लुफोसिनेट अमोनिया पंधरा टक्के हे जे तणनाशक आहे ते साधारणतः एक ते सव्वा लिटर प्रति एकरी वापरण्याची शिफारस आहे